या गोष्टीचा परिणाम महाविकास आघाडीवर होईल की नाही मला माहीत नाही, पण महाविकास आघाडीमध्ये अलबेल नाही हे मी स्वतः अनेक वेळा सांगितलेलं आहे. मी अनेक वेळा हे देखील सांगितलेलं आहे की अनेक लोक हे शिंदेंच्या फडणवीसांच्या संपर्कामध्ये आहेत, त्याची प्रचिती आपल्या सगळ्यांना येईल. या राजकीय घडामोडीचा आणि त्याचा काही संबंध नाही, ते पूर्वीपासून संपर्कात आहे. पण एक मात्र नक्की आहे की ज्या पद्धतीचं महाविकास आघाडीची वज्रमूठ ही लोकांना दाखवण्यासाठी होती, ती फक्त दाखवण्यासाठी होती, त्याच्यावर देखील भाष्य अजितदादांनीच केलं, आम्ही कोणी केलेलं नाही, अजितदादांनीच त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. तर मला असं वाटतं की महाविकास आघाडीमध्ये काहीही अलबेल नाही. त्याच्यामध्ये आंबेडकर साहेबांनी असं सांगितलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवू नये असा सल्ला उद्धवजीला त्यांनी दिलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अलबेल आहे की नाही हे तुम्ही ठरवलं पाहिजे आणि तुम्ही ते स्पष्ट मत जनतेसमोर मांडलं पाहिजे. तर श्रीकांत शिंदे खासदार साहेबांचं वक्तव्य हे अतिशय सुस्पष्ट होतं, स्पष्ट होतं की एखाद्यामुळं जर युतीमध्ये तणाव निर्माण होत असेल तर मी त्याच्यातनं बाजूला होऊ शकतो. हा संदेश त्यांनी शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे की कुठच्याही वादानं युती तोडायची नाही, आपल्याला सांघिकपणानं निवडणुकीला सामोरं जायचं आहे. आणि सांघिकपणानं निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्याला एकामेकावर कुरघोडी करण्यापेक्षा जे आपले विरोधक आहेत त्यांच्यावर आपण कुरघोडी केली पाहिजे, त्यांच्यावर आपण मात केली पाहिजे, हा त्याचा मतितार्थ आहे. याचा अर्थ आपण जो लावत आहे की युतीमध्ये काहीतरी वेगळा विचार चालू आहे, युतीमध्ये काही मिठाचा खडा पडलेला आहे, अजिबात मिठाचा खडा पडलेला नाही. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी हे अतिशय परिपक्व राजकारणी आहेत, अपरिपक्व राजकारणी नाहीत बाकीच्यांसारखे. त्याच्यामुळं आम्ही महायुतीनंच निवडणुकीला सामोरं जाऊ. शिवसेना भाजप आणि RPIची आमची युती आहे. महानगरपालिका मुंबई देखील जिंकू आणि महाराष्ट्र देखील जिंकू. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.